नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी आज आपल्या पदाचा पदभार सोडला. पुढील 2 वर्षासाठी ते प्रतिनियुक्तीवर लंडन येथे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जाणार असल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह पोलीस विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना आज निरोप देण्यात आला. दुसरी अशी गोष्ट, जो अगोदर आम्हाला काम करत असताना राजकीय हस्तक्षेप असायचा, तो साहेबांच्या काळात पूर्णपणे मोडीत निघाला. म्हणजे आता जवळ लोक कोणाचाही आमच्या कामात हस्तक्षेप होत नाही. आज या ठिकाणी आपण सरांना 22 वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी जमलेलो आहोत. तरी आपल्या सर्वांतर्फे माझ्यातर्फेही साहेबांना 22 वाटचाली शुभेच्छा. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हायकोर्टाचं बेंच बोलता सांगत होतं की म्हणजे त्या अधिकाऱ्यांची काही त्यांच्या कामामधल्या त्रुटी असतील किंवा काय त्या संदर्भात ते बेंच त्यांना सांगत होतं की फक्त एका व्यक्तीने करेज दाखवल्यावर, फक्त एका व्यक्तीच्या करेजवर हे देश किंवा हे राज्य चालणार नाही, तर त्यासाठी तसं करेज सर्वांनी दाखवणं गरजेचं आहे. आणि असा एक स्पॉट थोडासा वेळ थांबून ते हायकोर्ट पुन्हा म्हणत आहे की ती जी करेज दाखवणारी व्यक्ती आहे ती आपल्या कोर्टरूममध्येच बसलेली आहे. आणि मग बऱ्याच तेव्हा सर्वांनाच आल्यानंतर कळालेलं होतं, वकिलांनाही कळालेलं होतं, आणि जरा बऱ्यापैकी अभिमान वाटल्यासारखं झालं. आणि खरोखर ते करेज त्या मॅटरमध्ये सरांनी दाखवलं, तसंच करेज मला वाटतं सरांनी नागपूरलाही दाखवलेलं आहे, तीच गोष्ट नगरमध्येही पण दाखवलेली आहे. आणि सांगायचा मुख्य मुद्दा म्हणजे इतरांनी कोणीतरी कौतुक करणं ते वेगळं आहे, आपण कौतुक करणं वेगळं आहे, सहकाऱ्यांनी कौतुक करणं वेगळं आहे, परंतु हायकोर्ट बेंचच्या माध्यमानं सरांचं जे कौतुक झालं मला वाटतं ते खूप मोठं आहे आणि खरोखर वाखाणण्याजोग आहे. सरांच्या कामाची ती एक अप्रतिम अशी पावती आहे. दुसरं एक उदाहरण आणखी जे माझ्या बाबतीतच मला सांगावं असं वाटतं की सर जेव्हापासून या ठिकाणी आले तेव्हापासून शिर्डी डिव्हायसिटी असल्यामुळे बराच खर्च शिर्डीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आपला होत असतो. सर आल्यापासून मला वाटतं सरांनी माझ्याकडे इतके पैसे दिले देत राहिलेत की ती शिल्लक राहत गेले. आणि खरोखर कोणी आलं सरांकडून सर ज्या ज्या वेळेस शिर्डीला येत गेले त्या त्या वेळेस जे काही रॅलींसाठीचा खर्च असेल जो कोणत्या सरांकडे असणाऱ्या फंडामधून सर माझ्याकडे देत गेले. आणखी जे प्रोटोकॉलसाठी ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडे देत गेले. इथे आमचे शिर्डी PI आहेत, शिर्डी ट्रॅफिक PI आहेत, त्यांनाही पण जो काही खर्च VIP होत आहे किंवा सरांकडून काही गेस्ट आलेले आहेत त्यांच्यासाठीचा जो खर्च आहे तो सर देत गेले. त्यामुळे कोणालाही स्वतःच्या खिशातून तो पैसा खर्च करण्याची गरज पडली नाही. त्यांनी आता सर सांगितलं की एक पारदर्शी कारभार, तो मला वाटतं खरोखर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. खूप चांगलं काम जिल्ह्याचं प्रशासन या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने चाललं. खूप काही जास्त बोलत नाही, आपण सर्वांनी सरांविषयी भरभरून बोललेलं आहे. सरांना पुढच्या शिक्षणासाठी आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सबॉर्डिनेट ऑफिसर असतील, वरिष्ठ ऑफिसर अधिकारी असतील, सर आपण काम करताना युनिट कमांडर कसा असावा की हे युनिट माझं आहे, यातला कर्मचारी माझा आहे आणि हा अधिकारी माझा आहे, म्हणूनच तुम्ही त्याच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा असेल, शिक्षा असतील किंवा अवॉर्ड असतील किंवा त्यांना जे सांगण्याची पद्धत आहे ती एक सर कौटुंबिक वातावरण प्रमाणे आपण सर इथं काम केलं. आणि जे विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा इतर VIP दौरे असतील तिथेही सर सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या या कॉन्फिडन्स मुळे किंवा आपल्या या आधारामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने कुठली भीती न घेता किंवा आपल्याला काय आपण केलं तर काही चुकेल तर आपल्याला काही शिक्षा होईल किंवा हे होईल असा न विचार करता अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांनी काम केलं. आणि अतिशय आपला हा 9 महिन्याचा कार्यकाळ अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने आपण सर पार पडलात. आपलं सर नेतृत्व असंच उभरत जावं आणि आपल्याला सर भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. अतिशय चांगलं एक्सपोजर मला ह्या काळामध्ये मिळालं आणि बऱ्याच गोष्टी इतर सगळे ठाणेदार आहेत, सर्व USP आहेत, बऱ्याच गोष्टी काही घटना घडल्यानंतर बरंच प्रेशर वरिष्ठांचं काही लोकांचं असतं, ते प्रेशर सरांनी कधीही म्हणजे ह्या बिल्डिंगच्या बाहेर कधी जाऊन दिलं नाही. याचा अर्थ असा आहे की पोलीस स्टेशनला काही प्रॉब्लेम झाला तर तो कसा फेस करायचा, तो प्रॉब्लेम कशामुळे झाला त्याचे अनालिसिस अतिशय चांगल्या प्रकारे सर करायचे. आणि सरांचं नेहमी मला एक वाक्य आठवतं की उसका इंटेन्शन क्या था. बरेच आपले अधिकारी काम करताना चुकत असतात, कर्मचारी चुकत असतात, परंतु त्या घटनेमागे त्याचं इंटेन्शन काय होतं, घटना सच आहे क्या, 2 गोष्टी सर नेहमी
मी असेन किंवा सर्व एसडीपी असतील यांच्याकडून त्याचा फीडबॅक घ्यायची आणि त्यानुसार ते प्रतिक्रिया द्यायची आणि अतिशय चांगलं बॅकअप म्हणजे खऱ्या गोष्टीसाठी नक्की 100% सर उभे राहिलेले आहेत आणि पूर्वी सरांचा जो कार्यकाळ होता त्यामध्ये सुद्धा म्हणजे ज्या खऱ्या गोष्टीसाठी नक्कीच सर 100% खरे उभे राहिलेले आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारे सरांच्याकडून कामगिरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत गेली. लोकसभा विधानसभा हे एका वर्षात झाल्या आणि बऱ्याच लोकांना वाटतं की इलेक्शन दिवशीचं प्रिपरेशन आपलं काय आहे, परंतु सरांचं एक नेहमी वाक्य असायचं की इलेक्शनच्या अगोदर आपण काय प्रिपरेशन करतो ते अतिशय महत्वाचं असतं. अतिशय चांगले अनालिसिस, डाटा कलेक्शन डीएसपी कडून सरांनी करून घेतलं, सर्व अधिकाऱ्यांकडून करून घेतलं, त्याचं अनालिसिस करून त्याचं इंटरप्रिटेशन करून कुठे कुठे प्रॉब्लेम होऊ शकतो याचा अतिशय चांगले अनालिसिस करून सर्वांना लोकांना सरांनी सूचना दिल्या. बऱ्याच घटना घडत असतात, त्या घटना घडल्यानंतर अतिशय पॉझिटिव्ह गोष्टीने सरांनी सर्वांना उत्तरं दिली आणि अतिशय चांगले गंभीरपणे सर्व अधिकाऱ्यांच्या समोर पाठीमागे उभे राहिले. ऍज अ ऍडिशनल एसपी म्हणून बऱ्याच लोकांचा कार्यकाळ 10-15 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ऑफिसचं एक्सपोजर आपल्याला कामाचं मिळत नाही, परंतु माझ्या पहिल्या पोस्टिंगमध्येच सरांच्या विश्वासामुळे अतिशय चांगलं काम करायची संधी, चांगलं एक्सपोजर मला या ठिकाणी मिळालं. सरांची कारकीर्द म्हणजे अहमदनगर जिल्ह्याला कुठं काना मात्र नाहीये, तसं एकदम सरळ जिल्हा सरांनी 9 महिन्यात करून दाखवला आणि अतिशय चांगलं पॉझिटिव्ह वातावरण या ठिकाणी सरांनी इथं उपस्थित केलेलं आहे, तयार केलेलं आहे. हेच वातावरण आपल्याला पुढे घेऊन चालायचं आहे. परत एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने सरांना भावी प्रशिक्षणासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. आपके प्रोफेशनल फ्रेंड सभी आप कैसे काम करते हैं एक्सपीरियंस सभी बताया है सर. मैंने पर्सनल फ्रेंड ये बोलूंगा कि ये 9 महीने में सर जब भी आपसे बात करता था मुझे मन में अच्छा लगता था. आपका विटी स्टेटमेंट्स जो अभी सभी देखते हैं फोन पे हो या पर्सनली, उस स्टेटमेंट जो मन में जो थोड़ी बहुत स्ट्रेस वगैरह रहती थी आपको देखने के बाद वीट या विटी स्टेटमेंट या फिर जो भी प्रॉब्लम्स है थोड़ा आपका कूल एटीट्यूड ही ठीक है, ठीक नहीं हो जाएगा. That used to relieve stress. आप थोड़ा बात करना it used to be friendly, अच्छा लगता था. Secondly, ये 8-9 महीने में 2-3 instances ऐसे हुए थे जहाँ पे we had to take your help. कोपर गाँव का जो encroachment वाला issue था, एक दो गाँव जहाँ पे leopard वाला issue था, जो man animal conflict पे man management जो आपसे call करने के बाद the problem used to be solved. So on for that मैं मम्मी बाबा के तरफ से I want to thank you for it. Thirdly, 1.5 year आप जो जा रहे हैं hope you have a great time over there. हमारी बात हो गई, so next by hopefully हम भी next आपसे join करें. जब आए तक हम जाने की plan करें, कुछ ना कुछ करते हैं सर. And lastly, जैसे मैंने बोला है it was nice 9 months, hopefully आगे भी आप वापस आने के बाद we'll have a chance to work together. आज आमचे मावळते एसपी सर श्री इशू सिंधूजी यांचा निरोप समारंभ आहे. आता माझ्या पूर्वी जे आहेत बऱ्याच लोकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहेत आणि पॉइंट्स मोर आले संपले जरी पण मी जे आहे फक्त काही गोष्टी जे आहे सांगू इच्छितो. सर्वप्रथम तो एसपी साहेबांचे नेतृत्वाखाली पोलीस विभागाकडून जिल्हा प्रशासनाला जे काही मदत मिळाली आणि ते फारच प्रॉम्प्ट मदत होती त्याच्यासाठी जे आहे मी जिल्हा प्रशासनाकडून जे आहे ते एसपी साहेबांचे जे आहे ते मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी जे काही सपोर्ट दिला. कारण की अल्टिमेटली जरीही मी कलेक्टर असलो तरीही सर जे आहे ते माझ्यापेक्षा 4-3 सिनियर आहेत, इज 3 वर्ष सिनियर आहेत आणि त्यांचा जो अनुभव होता फील्डमध्ये काम करायचे आणि त्यांचे जे प्रीवियस जे एक्सपिरियन्स होते त्या एक्सपिरियन्सचे जे आहे मला एक खूप एक चांगला एक लाभ मिळाला. आणि जसा रेड्डी साहेबांनी सांगितलं की त्यांचा जो एक ॲटिट्यूड होता तो फारच एक कूल काम अँड कलेक्टिव्ह ॲटिट्यूड. मला वाटते की एक गोष्टी जी आहे तो त्यांच्याकडून जे आहे ते आम्हाला सर्वांना जे आहे शिकायला मिळाली. कारण की विथ एक्सपिरियन्स
हे जे क्वालिटीज आहेत ते क्वालिटीज जे आहेत ते मला वाटते ते सर्वांनी जे आहे ते डेव्हलप करणे आवश्यक आहे. आणि ही जी क्वालिटी आहे क्वालिटी जी आहे ते सरांनी जी आहे ते जे डेव्हलप केली मला वाटते त्याच्यामुळे कुठल्याही अडचण आली कुठल्याही प्रॉब्लेम आली कुठल्याही चॅलेंज आला ते चॅलेंज जे आहे ते तुम्ही सर्वांनी आम्ही सर्वांनी जे आहे ते मिळून जे आहे ते क्रॉस केलं ते बरोबर जे आहे आम्ही त्याला हाताळला. दोन तीन गोष्टीमध्ये मी आवर्जून नमूद करू इच्छितो इथे. एक तर जसा काही लोकांनी सांगितलं की अवैध जे रीती बद्दल जे आहे ते एस पी साहेबांनी येऊन जे आहे त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली होती आणि सरांनी सांगितला होता की तुम्ही जे आहे याच्यामध्ये जे काही रीती वगैरे संबंधित जे काही अवैध रीती खनन संबंधित मुद्दे जे आहेत कारण की या जिल्ह्यामध्ये जे जे क्राईम्स आहेत त्याचं जे मूळ जे बेसिस आहे ते तिथूनच सुरू होते आणि याच्यामध्ये जे आहे आम्ही सर्वांनी जे आहे ते जास्तीत जास्त या कारवाई केली पाहिजे. आणि मला खूप जे आहे आनंद वाटला जेव्हा सरांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे एक बऱ्यापैकी खूप मोठी जी आहे कारवाई जिल्हा प्रशासनासोबत आणि इंडिपेंडेंटली त्यांनी केली त्याच्या त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांना जे आहे धन्यवाद देतो. आणि माझ्या हा कलेक्टरचे जे आहे कलेक्टरशिपचे जे आहे ते 5वा वर्ष आहे. त्याच्यात पूर्वी 3 वर्ष मी वाशिममध्ये होतो आता नगरमध्ये माझा 2 वर्ष जवळपास संपत आले आहे. मागील 5 वर्षामध्ये जेवढी एम पी डीची कारवाई मी करू शकलो नाही हे मागील जे आहे मी 9 महिन्यामध्ये एस पी साहेब आल्यानंतर मी केली. अजूनही त्यांनी सांगितलं आहे की काही जे आहे ते पेंडिंग आहे प्रस्ताव. तुम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने मला अश्युअर करतो सर की जे आहे जे काही प्रस्ताव जे पेंडिंग आहे ते सुद्धा होतील. आणि असेही जे आहे याप्रमाणे आता यू आर गोइंग टू लंडन आणि बऱ्याच वेळी सरांनी मला सांगितलं की तुम्हाला सुद्धा जे हायर स्टडीसाठी गेला पाहिजे आणि बिकॉज ऑफ सम अदर रिझन्स मी जे आहे अप्लाय करू शकलो नाही. पण आता तुमच्याकडून जसं मला फीडबॅक मिळेल मला वाटते की माझी सुद्धा आता इच्छा जी आहे ते वाढत चालली आहे. सो होपफुली नेक्स्ट इयर ऑर बाय 2021 मी सुद्धा जे आहे बहुतेक जर संधी मिळाली तर मी सुद्धा तिकडे जातो. पण एक प्रेरणादायी एक कार्यकाळ तुमचा राहिला आहे आमच्या सर्वांसाठी कुठल्याही क्षेत्र असो त्याच्यामध्ये जे काही सपोर्ट जे आहे पर्सनल असतो पर्सनल असो किंवा प्रोफेशनल असो दोन लोकसभा दोन इलेक्शनसुद्धा जे आहे जेव्हा लोकसभा इलेक्शन जे आहे ते होणार होता त्यावेळी जे आहे पूर्वीचे जे एस पी साहेब होते त्यांची जी आहे बदली झाली आणि मग नवीन एस पी साहेब आले. पण फारच जे आहे त्यांनी चांगली पद्धतीने लोकसभा इलेक्शन जे आहे त्यांनी हाताळलं आणि परत जे आहे नंतर जे आहे विधानसभा इलेक्शनसुद्धा जे आहे त्यांनी एक फारच चांगली पद्धतीने आणि दोन्ही इलेक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचं असं काही मेजर इन्सिडेंट झाला नाही. आणि माझ्याकडे जे काही लोकांची कॉल येत होती ते सर्व लोक हे सांगत होते की हे दोन्ही इलेक्शन जे आहे याच्यामध्ये देअर हॅज बीन नो अनटूवर्ड इन्सिडेंट. तर मला वाटते की या याच्यासाठी जे आहे निश्चितपणे जे आहे सर्व जे पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांनी एस पी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं यांचा जे आहे धन्यवाद केला पाहिजे सरांचे. आणि मी सरांना जे आहे ते पुढची वाटचाली वाटचाली जे काही आहे त्यासाठी मी सरांना शुभेच्छा देतो आणि मी अपेक्षारत करतो की पूर्वीप्रमाणे त्यांचा जे काही एक गायडन्स आहे ॲडवाईस आहे ते आम्हाला सर्वांना मिळत राहणार आहे. आणि एवढा बोलून माझा तुमचा संपवतो. खूप कठीण आहे आणि जेवढा एस पी ऑफिसला कठीण आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कमी ते कमी दुप्पट पोलीस स्टेशन लेवलवर काम करणं आहे. त्याचे कारण असे आहे की जे अपेक्षा असती सिनियरची डी जी ऑफिस असो आय टी असो एस पी असो त्यांची अपेक्षा अशी असती जसा काम चांगला काम काही दुसरी जगा चालला आहे तर आमच्याकडे पण चालला पाहिजे. पण जे ज्यावेळी कम्पेअर करताय आमच्याकडे जे एरिया आहे आणि फोर्स जे आहे ते खूप कमी आहे तर एक पॉईंट ज्याला हे पॉईंट सर्वांना माहीत आहे त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की ज्यावेळी एरिया जास्त आहे लोक कमी आहे पोलीस कर्मचारी अधिकारी कमी आहे जे पेंडिंग काम आहे पेंडिंग जे वर्षानुवर्षे पेंडेन्सी
तुमच्यासोबत तुमच्यावर येत आहे ज्यावेळी तुम्ही जॉईन करता त्याचा भार पण खूप असतो. त्या भारमध्ये जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत ते तर आहे, पण मेंटली पण लोकां जे अधिकारी जे मेंटल स्टेटस असतात की एवढा काम मला करायचं आहे एवढा बाकी आहे, आणि सिनियर कुठलेही वेळ कुठलेही प्रश्नवर तुम्हाला फोन करून विचारू शकतो, त्यावेळी तुम्हाला तो प्रश्नाचं उत्तर द्यावा लागतो की यामध्ये काय केला. बाकीचं जे काम आहे जे तुम्ही केला पण असेल ज्याचे बाबत अधिकारी विचारत नाही त्याचं काय त्यावेळी घेणं देणं नसते. तर फक्त धन्यवाद करू इच्छित नाही, खरोखरच सांगतो जेवढे अधिकारी कर्मचारी नगरमध्ये काम करतायत त्यांच्यासोबत काम करण्याचा मला अभिमान आहे. फक्त धन्यवाद, कारण अपेक्षा बघा किती आहे, किती कमी अपेक्षा आहे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची. साहेबांचे गेस्ट आले आणि साहेबांनी पैसे दिले तरी पण त्यांना कौतुक वाटत आहे साहेबांच्या, एवढी कमी जर तुमची अपेक्षा आहे आणि तरी पण त्यावर कामाचा ताण आहे प्रश्न आहे, पण त्यामध्ये स्वतःचा मोटिवेशन मेंटेन करून जे तुम्ही काम केलं आहे रेतीचा असो MBD असो ते असे इश्यू आहे ते मीडियामध्ये येतात किंवा ज्यांच्यावर लोकांचं ध्यान जातं त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट जे काम आहे. ज्यावेळी असा माणूस तुमच्या पोलीस स्टेशनला येतो ज्यांना हे पण माहीत नाही की पोलीस स्टेशनमध्ये बोलायचं कसे, ज्यांना ओळखणारा कोणी नाही कुठला दल कुठले पुढारी किंवा कुठले मीडियाचे लोकपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना त्यांची रीता स्वतः सांगायची आहे, त्यांना जे तुम्ही डेली न्याय देण्याचं काम करता ते माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि त्यामध्ये मला वाटतं आहे तुम्ही खरोखरच खरे प्रयत्न केले आहे असं मला वाटलं आहे. 9 महिन्यामध्ये जेवढे मी कॉल केले माझ्याकडे जे व्हिजिटर्स येतात, कधी कधी असं होतो की व्हिजिटर गेला आहे पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळाला नाही, पण 70-80% मला असं मिळालं आहे की SHO ने इंटरव्हीन केला आहे. आता मीडियाच्या माझ्या बाबतीत नॉर्मली शिकायत असतो की साहेब भेटत नाही, मला चांगला वाटला मीडियाने अशी कुठली शिकायत आज केली नाही, तुमच्या बडत पण आले अँड थँक्यू, बट तुमच्या पण मी खरोखरच आभार मानतो, कारण मी जसं आम्ही ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आमच्या सुपिरियर्सची आमच्याशी थोडीफार अपेक्षा असतात, तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय तुमच्या सुपिरियर्सची पण अपेक्षा असतात, तर अपेक्षाचे दबावाखाली कधी कधी जे गोष्ट न्यूज बनण्यासारखी नाही त्याच्या न्यूज बनतो, कारण त्यांचे रीड त्याच्या घटना इम्पॉर्टंट नसो घटना खरी नसतो तरी पण त्यांच्या जे रीडरशिप आहे ते कुठली न्यूज अशी असतात त्याची किंवा TRP जे आहे TRP व्हॅल्यू जास्त असतो. मी असा यहाँ बघितलं आहे नगरमध्ये की TRPचा ललक सोडून खूप जबाबदारीपणे मीडियाने इकडे रिपोर्टिंग केलेली आहे. जरी मी मीडियासमोर जात नाही मीडियाला मी फॉलो खूप करतो आहे, आमचे ड्युटीचा भाग आहे. मला वाटतं किती पत्रकार असे आहे जिल्ह्यामध्ये ज्यांची प्रत्येक न्यूज प्रत्येक मेसेज माझ्याकडे येत असते, 99.9% मी कधी रिप्लाय करत नाही, पण याचा अर्थ हे नाही की मी वाचला नाही, मी वाचतो ते न्यूजचा पाठपुरावा मी SHO कडून SDPO कडून करतो, त्यामध्ये जे खरं आहे ते कारवाई पण करून घेतो, पण तरी पण मी रिप्लाय करत नाही, कारण त्याला असं नाही वाटलं पाहिजे मी न्यूज केली तरी त्यासाठी त्यांनी केला, आणि माझ्या अधिकारीला असा दबाव नाही वाटला पाहिजे की जर मीडियामध्ये न्यूज आली त्या माझ्यावर ॲक्शन होणार आहे किंवा माझ्याशी विचारणं तरच होणार जर मीडियामध्ये न्यूज आली, कारण जे मीडियामध्ये येतो किंवा जे आमचे रिपोर्ट्समध्ये सुपिरियर्सकडे जातो त्याच्यापेक्षा ज्यांची न्यूज बनत नाही आणि जे कॉमन आहे त्यांचं काम आमच्यासाठी ज्यादा समाधानकारक आहे. या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मला वाटलं की MPTAची गरज आहे मुखोपयोगाची गरज यहाँ पडणार आहे. जसे राहुलने सांगितलं की 5 वर्षाचे कार्यकाळमध्ये एवढे MPTA त्यांनी कधी केले नाही, मी पण कधी ते MPTA कलेक्टरकडे पाठवले नाही, ते पण करा मनापासून राहुलचा पण मी आभार मानतो, कारण MPTAमध्ये साईन करतेवेळी त्यांना खूप रेस्पॉन्सिबली साईन करावा लागतो, मॅटर हायकोर्टमध्ये जातो, पण कधीही असा मला वाटत नाही की कोणी फार पण इच्छक जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये यासाठी आली, आणि हेच कारण आहे की आपण जे थोडाफार प्रेशर रेतीच्या माफियावर
किंवा जे नामचीन गुंड आहेत त्यांच्यावर करण्यामध्ये आम्ही सफल झालो. त्यामध्ये खूप चांगला वाटा जिल्हाधिकारी ऑफिसचा पण आहे. आणि आदर्शला मी पर्सनली थँक्यू सांगणार आहे, कारण जसे ज्यामध्ये तुम्ही काम करतात कुछ लोक असे असतात ज्यांच्याशी बोलण्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतात, ते कसा आमच्या मित्र होतात. आणि फॉरेस्ट ऑफिसर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा सोबत आमचे जे काही थोडाफार ऑफिशियल हे आला ताळमेळ आला त्यामध्ये आपण चांगला सहकार्य आपण पण केला आणि त्यांच्याकडून पण चांगला सहकार्य मिळाला. पोलीस विभागातर्फे तुम्हाला थँक्यू सांगू इच्छितो. पण इकडे एक खूप इम्पॉर्टंट धन्यवाद मला ते कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल एएसआयला करायचा आहे, ज्यांनी फक्त आमचे इनडायरेक्ट ऑर्डर माझ्याकडून एडिशनल एसपी एसडीपीओ एसएचओकडून जे ऑर्डर आले त्यांनी खूप मनाने सडकवर उभे राहून बंदोबस्त केले. खरोखरच विश्वास ठेवून की साहेब आमच्यासोबत राहणार आहे, जर खरं काम केलं त्यांनी खूप साहसपणे रेड केले. रेड करते वेळी ते हे मोठे आहे कनेक्टेड आहे कुठले आहे हे बघितला नाही आणि चांगली चांगली रेड केली चांगले कार्य केले. ते सर्व कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल एएसआय पीएसआय जे या माझ्या समोर खूप वेळ येऊ शकले नाही त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो. आणि असा होऊ शकतो की काम करताना त्यांची खूप सारी डिमांड माझ्याकडे पोहोचली नाही आणि त्यांच्यासोबत जे न्याय झाला पाहिजे किंवा त्यांची जी अपेक्षा पूर्ण करती आली पाहिजे एस पी ऑफिसकडून जर झाली नाही तर माफी पण मागतो. काम करताना तुम्ही तुमचे इंटेन्शन कितीही चांगले असू शकतो पण कधी कधी तुम्ही पण चूक करू शकतो, मला माहीत नाही. जर असा काही झाला असेल कोणासोबत चूक अन्याय झाला असेल तर मनापासून मी त्यांची पण माफी मागतो, पण जाणून बुजून मी कोणावर अन्याय केला नाही असं मी पूर्णपणे सांगू इच्छितो. आता पुढचे पौने दोन वर्ष मी कोर्ससाठी चाललो आहे आणि परत महाराष्ट्र पोलीसमध्ये येऊन सेवाचा मौका मला मिळणार आहे. आणि मी लास्टमध्ये फक्त एवढंच सांगणार आहे की जर थोडाफार डाट कोणाला पडली असेल तर याच्या अर्थ हे नाही की तुमचा काम चुकीचा होता, त्याच्या अर्थ हे आहे मला पण ॲक्टिंग येतो थोडाफार गोष्टीचा दिखावा करावा लागतो. कारण केअरलेस जर आपण झाले आमच्या खात्यामध्ये केअरलेस होण्याचा स्कोप नाही आहे. जास्त असेल वर्किंग आवर्स कितीही जास्त असेल तरी पण आमचे खातेवर जी जबाबदारी आहे अर्जंट रेस्पॉन्स करण्याची ती अशी आहे की जर आमच्यासोबत पण अन्याय चालू आहे तरी पण आम्ही आमची ड्युटी विसरू शकत नाही, कारण समाजाला आमची खूप गरज आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या या निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह सर्व विभागीय पोलीस उपअधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, सायबर क्राईम विभागातील कर्मचारी, आर्थिक गुन्हे शाखा आदींसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर.